आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथिगृहावर केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली। यामध्ये जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान 400 प्लस टार्गेट ठेवत महायुती म्हणून कामाला लागण्याच्या सूचना अमित शहांनी दिल्या। महायुतीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले तर शिवसेनेमध्ये सध्या 13 खासदार आहेत आणि त्यातील 12 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेनं दर्शवली असल्याची माहिती मिळते। तर काही ठिकाणी भाजपसोबत उमेदवाराची अदलाबदल करून निवडणूक लढवण्यात येईल अशी देखील माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 48 पैकी 32 जागा लढवण्यावर ठाम असल्याचं समोर आलंय। दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, ईशान्य मुंबई या जागांवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दावा केलाय। दरम्यान 32 जागांपैकी काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याचं समजतंय। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। तर या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत। दरम्यान वंचितनं महाविकास आघाडीकडे 27 जागांसंदर्भात प्रस्ताव दिला। बैठकीसाठी वंचितला सुद्धा आमंत्रण देण्यात आलं। सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच निवडणूक लढणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। तर आता कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडी शाहू महाराजांसाठी जागा सोडेल याबाबत निर्णय झाल्याचं पटोले यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री असताना पहिल्या 2.5 वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगरची आठवण झाली नाही, मात्र सरकार अल्पमतात गेल्यावर त्यांनी त्यांचं नाव बदलण्याचा प्रयत्न केल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आहे। रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचं हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडेल। तर रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित 5.5 किलोमीटर मेट्रो सेवा आजपासून सुरू होणार आहे। भुसावळमध्ये बॉयलर ट्यूबमध्ये बिघाड झाल्यामुळे 660 मेगावॅटचा प्रकल्प पुन्हा 1.5 महिना लांबणीवर पडलाय। दरम्यान बिघाड झालेल्या ट्यूबचा भाग नागपूरला तपासणीसाठी आता पाठवण्यात आलाय। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे। दिल्लीमध्ये 8 मार्च या बैठकीची आणखी एक फेरी होणार आहे। तर लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागांसाठी उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी ही बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर आता या बैठकीआधी आज आणि उद्या संबंधित राज्यांच्या कोर ग्रुपची बैठक सुद्धा पार पडणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली असून यावेळेस अमित शहांनी MIM वर हल्ला बोल चढवलाय। संभाजीनगरमधून मजलिस उखडून फेकायचं असून आता नव्या निझामांना आता घरी बसवायचं असल्याचं शहा म्हणाले। तसंच इंडिया आघाडी म्हणजेच घमंडिया गटबंधन असून इंडिया आघाडीतले सगळे पक्ष हे घराणेशाही मानणारे असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। एक कमळ संभाजीनगरात सुद्धा फुलेल असा सूतोवाच त्यांनी केलाय। तर मुख्यमंत्री असताना पहिल्या 2.5 वर्षात जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं नाही, मात्र सरकार अल्पमतामध्ये गेल्यावर त्यांनी नाव बदलण्याचा प्रयत्न केल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे। पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळामधील 10 वर्षांच्या कामाचा हिशेब विरोधकांकडून मागितला जातोय, पण मी शरद पवारांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून तुमचा भार वाहत आहे, त्यामुळे तुम्ही त्या 50 वर्षांचं सोडा, पण साध्या 5 वर्षांचा तरी हिशेब जनतेला द्या, मग मोदींच्या 10 वर्षांचा हिशेब मागा, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं। सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचंय, तर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचंय, शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचंय, तर स्टॅलिनला त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचंय। यांच्या तुमच्यासाठी कुणीही नाहीये, केवळ पंतप्रधान मोदी आहेत, असं म्हणत अमित शहा यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये, ते मेरिटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे।
तर देशात गरिबी हटावचे नारे दिले जात असतात, पण गरिबी हटली नाही, मोदींनी करून दाखवल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. जगातील पाचवी अर्थव्यवस्था मोदींनी केली आहे. गरिबांच्या कल्याणातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते हे मोदींनी करून दाखवलंय, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मवियाकडून कोल्हापूरच्या जागेवर रस्सीखेच सुरू आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याबाबत मवियामध्ये अद्यापही एकमत होत नसल्याचं चित्र आहे. तर शाहू महाराजांनी मवियामधल्या कोणत्याही पक्षाकडून लढावं आणि यावर आपलं एकमत झाल्याचं पटोलेंनी सांगितलंय. तर ही जागा आमची असून ती अद्याप आम्ही कुणालाही सोडली नसल्याचं राऊतांनी म्हटलंय. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अद्याप जाहीर झालेला नसलं तरी काँग्रेस पक्षानं राज्यातील 22 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये अकोल्याच्या जागेवर चर्चा झाली नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. तर वंचित सोबत आल्यास अकोल्याची जागा त्यांच्यासाठी सोडली जाणार आहे. तसंच अमरावतीची जागा आनंदराज आंबेडकर यांनी मागितली असल्यानं त्यावर सुद्धा चर्चा झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देण्यात आलाय. तर महाविकास आघाडीच्या वतीनं कार्यकर्त्यांमध्ये अधिक एकजूट निर्माण व्हावी या उद्देशानं जिल्हास्तरीय बैठकांचं आयोजन करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. मुंबईमध्ये राष्ट्रवादीची लोकसभा निहा जागांची आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीत दिंडोरी नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलाय. महायुतीचं जागा वाटप अद्यापही जाहीर झालेलं नसलं तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या राज्यातील 10 जागांवर डोळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते चारकोपमध्ये मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन पार पडलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्याकडून उत्तर मुंबई लोकसभेत मनसेच्या अनेक कार्यालयांना भेटी देत निवडणुकांवर चर्चा करण्यात येणार आहे. शरद पवार आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता मैदानात उतरणार आहेत. तर नाशिकमध्ये येत्या 13 मार्चला निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर निफाडमध्ये शरद पवार प्रचाराचा नारळ फोडतील. उमेदवार निश्चित झाले नसले तरी शरद पवार दिंडोरी मतदारसंघात पहिली सभा घेणार. मी लोकसभा निवडणूक लढवावी ही देशातील नागरिकांची इच्छा असल्याचं आठवलेंनी म्हटलंय. आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडेंना माझी राज्यसभेची जी 2 वर्ष उरली आहेत ती त्यांना द्यावीत आणि मला शिर्डी लोकसभा मतदारसंघात संधी द्यावी असा फॉर्म्युला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीसमोर ठेवलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या गेल्या 10 वर्षातील लेखाजोखा मांडलाय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात खासदारांचा 8,000 कोटी निधी थांबवून स्वतःसाठी 7,500 कोटींचं अलिशान विमान घेतलं असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. तर राजन साळवी आणि कुटुंबातील सदस्यांची सलग दुसऱ्या दिवशी 4 तास चौकशी करण्यात आली. राजन साळवी यांचा व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात ही चौकशी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगाव भाजपा जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे नवं कार्यालय सुरू करण्यात आलंय. आमदार प्रताप सरनाईक यांनी मला सगळ्यांसमोर शिव्या दिल्यात असा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी केलाय. शेनागावामध्ये अरविंद शेट्टी यांच्या मालकीचं बीबीसी हॉटेल आहे आणि त्यांच्या प्रवेशद्वारासमोर सरनाईक यांनी आरसीसी भिंत उभी करून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेट्टींनी केलाय. तर शेट्टी यांनी फेसबुक लाईव्ह करत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत सुद्धा त्यांनी मागितली. मुख्यमंत्री साहेब तुम्ही मर्यादा सोडली तर मराठे तुमचाही करेक्ट कार्यक्रम करतील अशा शब्दात जरांगे पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय. माझी मान कापून द्यायला तयार आहे पण आरक्षण घेतल्याशिवाय इंचभरही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. आंबोली हिरण्यकेशी परिसरामध्ये राज्य शासनाची जी जमीन आहे त्यावर काही परप्रांतीय धनदांड्यांनी 27 बंगले उभे करायचं षडयंत्र आखलं होतं आणि त्याविरोधात संपूर्ण गाव एकत्र झाले. तर त्यांनी केलेल्या आंदोलनानं प्रशासनाला जाग आल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय. तर ही बांधकाम पाडण्यास आता सुरुवातही झाली आहे.
मालेगावच्या लॉन्समध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. ब्लो पाईपद्वारे डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले. तर लॉन्सच्या एका खोलीत शिरलेल्या या बिबट्याला शाळकरी मुलानं प्रसंगावधान राखत कोंडलं आणि तो पकडला गेला. पुण्यामधील कात्रज प्राणी संग्रहालयातून बेपत्ता झालेला बिबट्या अखेर 24 तासांनी सापडलाय. तर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. जेरबंद बिबट्याचा पहिला फोटो हा न्यूज 18 लोकमतला मिळाला. हिंगोलीमध्ये येत्या 10 मार्च रोजी राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. शहरामधील रामलीला मैदानावर हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मैदानाची पाहणी केली आहे. भाईंदर पूर्वेकडील आझाद नगर परिसरात अनधिकृत दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीला या भागामध्ये शॉर्ट सर्किटनं आग लागली होती. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर या भागातील अनधिकृत भंगार आणि बांबूच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशिरा जरांगेंची नांदेडमधील एका मंगल कार्यालयात सभा झाली. विनापरवानगी सभा घेऊन जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. जालना जिल्ह्यामधल्या जाफराबाद तहसील कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरण रचून आंदोलन केलंय. अत्यल्प पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेलाय. तर रब्बी हंगामात गारपीट होऊन शेतपिकाचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तर टेंडर नेहमीच्याच गुत्तेदारांना मिळत असल्याचा आरोप करत लातूर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर सांगलीमध्ये आता हळदीला ऐतिहासिक विक्रमी दर मिळालाय. तब्बल 41,101 रुपयांचा दर हा राजापुरी हळदीला मिळालाय. सांगली बाजारपेठेमधील आतापर्यंतच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा दर असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आलं. आणि बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटा